दहीहंडी या खेळाला राज्य सरकारने साहसी खेळांचा दर्जा दिला, त्याच्यामुळे आता तिच्या आयोजनाला आणि सादरीकरणाला नियमांचं बंधन आलं. नेमक्या याच मुद्द्यावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकात राजकारणाचे थर लागले. राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी दुष्काळाचं कारण देत दहीहंडी यंदा साजरी न करण्याची भूमिका जाहीर केली. त्यानंतर सचिन अहिर यांनी नियमावलीकडे बोट दाखवले. क्रीडा मंत्री आपल्या मतदारसंघामध्ये साहसी क्रीडा स्पर्धा म्हणून आयोजित करतायत आणि दुसऱ्या बाजूला नेमकं कशा प्रकारे या उत्सव साजरा करायचं, कुठच्या नियमावली खाली खाली करायचं, ह्याच्याबद्दल ते एकही शब्द बोलायला तयार नाही. ते स्वतः सांगतायत की मुख्यमंत्री ह्याच्याबद्दलचं उत्तर देतील. ह्याचा अर्थ असा आहे की हा उत्सव जाणून बुजून कुठेतरी बंद करण्याचा डाव आहे. मात्र सचिन अहिर यांचे आक्षेप भाजप नेत्यांना मान्य नाहीत. सरकारमध्ये असताना त्यांनी नियमावली का केली नाही असा सवाल भाजप नेते विचारत आहेत. आज मार्ग देवेंद्र फडणवीसच्या सरकारने काढला, सचिन अहिर आणि पृथ्वीराज चव्हाणच्या सरकारने यावर मार्ग काढला नाही आणि म्हणून दुर्दैवाने आजची स्थिती आली. पण आजच्या घडीला मी एवढंच म्हणेन, सचिन अहिर जितेंद्र आव्हाड यांनी राजकारण थांबवावं, खेळाच्या मागे आणि धार्मिक सणाच्या मागे उभं राहावं. समन्वय समितीने राजकारणाच्या पलीकडे विचार केला पाहिजे. ठराविक पक्षाची माणसं सगळे ओळखतात आणि हे जो गोविंदा पथकवाले नाही आहेत, हे आयोजक आहेत, जे मोठमोठ्या लाखाच्या हे करून लावणारी माणसं आहेत. मला वाटतं की सणामध्ये कशाला राजकारण करता, आनंद करूया, एकत्र येऊया आणि आपला सण साजरा करूया. दहीहंडी मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरी होते. बदलत्या काळानुसार त्याचं स्वरूप मोठ्या प्रमाणात बदललेलं पाहायला मिळतं. त्याला नियमांच्या चौकटीत बांधण्याच्या सरकारच्या निर्णयाला अनेक स्तरातून पाठिंबाही मिळतोय. मात्र राजकारणासाठी सध्या हा नवा मुद्दा मिळाल्याचंही दिसून येत आहे. सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.